आमच्या कणकवलीमध्ये नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची एक सभा एकत्र आली. यावर प्रशासनाला वारंवार पत्र लिहिलेले आहे. त्या भटक्या कुत्र्यांचा त्रास नसबंदी झालेला आहे हे सिंधुदुर्गच्या जनतेला वाढत चाललेला आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने खरंच लक्ष घालावं अशी विनंती मी वारंवार जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला केलेली आहे. आणि ती न केल्यामुळे काल सिंधुदुर्गकरांना आणि माझ्या कणकवली विधानसभेच्या मतदारांना आणि जनतेला रविवारच्या दिवशी नाहक त्रास झाला. मला असंख्य माझ्या मतदारांनी फोन केले, संपर्क साधला आणि त्यांनी चिडून मला हक्काने सांगितलं की नितेशजी तुम्ही ह्याच्यात पडू नका, या मतदारसंघाची जनता ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला काल शिवाशाप दिला, खालच्या पातळीची टीका केली, त्यांना उत्तर देण्याचं काम आम्हीच लोकसभा आणि विधानसभेमध्ये करणार आहोत. गावागावामध्ये आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेला विकास, गावागावामध्ये होत असलेले भूमिपूजनाचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये होणारे प्रवेश हे सगळं बघितल्यानंतर मला कालच्या सभेची दखल पण घ्यायसाठी वाटत नाही. मला माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि माझ्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून गेली 10 वर्षापासून निवडून दिलेला आहे. माझ्या मतदारांना माझ्या जनतेला त्रास व्हावा उगाच माझ्या मतदारसंघाच्या कानोकोपऱ्यामध्ये पोलिसांचे होशफाटे उभे राहावेत अशा कुठल्याही पद्धतीचं वातावरण मी खराब करणार नाही. अशाच पद्धतीच्या सभा 2019 पण झालेली, हेच उद्धव ठाकरे तेव्हा आलेले त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी. दुसऱ्यांना गद्दार बोलवतात पण उद्धव ठाकरे हा किती मोठा गद्दार आहे हे या कणकवली मतदारसंघाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं होतं. राज्यामध्ये युती पण इथे भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी आणि तेव्हाही कणकवलीमध्ये सभा घेतलेली, जाहीर सभा काय घेतलेली, तरीही मी 2014 पेक्षाही मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलेलो आहे. गेल्या 2 वर्षामध्ये माझी आमचे महायुती सरकार आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याही निवडणुकीमध्ये माझ्या ह्या मतदारसंघामध्ये 80% सरपंच हे भारतीय जनता पक्षाचे विचारांचे निवडून आलेले आहेत. अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरेंनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने 2014 आणि 2019 मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादाने काय होऊ नये पण त्यांच्या खासदार निवडून दिला आणि या गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या खासदारांनी विनायक राऊत ज्याला म्हणतात त्यांच्या खासदारांनी गेली 10 वर्ष
त्यांच्या मतदारांसाठी नेमकं काय केलं ह्याचा हिशोब त्यांनी काल जिल्ह्यामध्ये द्यायला पाहिजे होता. जसं होऊन द्या चर्चेच्या निमित्ताने मी आत्मविश्वास दाखवून मी केलेले कामाचे बॅनर माझ्या मतदारसंघामध्ये लावले आणि सांगितलं की ही सगळी कामं तुमचा आमदार म्हणून आणि तुमचं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी केलेले आहेत. मग ही कालची सभा ही विनायक राऊतांच्या की निरोपाच्या सभा होत्या काल तिन्ही, कारण का एक महिन्यानंतर दीड महिना जेव्हा पण लोकसभा निवडणूक होईल ही विनायक राऊतची शेवटची निवडणूक आहे. आम्हाला कोणाचीही वैयक्तिक टीका करायची नाही. मी आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार हे मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत. मी मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या विचारासंदर्भात पुस्तक वाचणार आहे. मग मी कोणाचेही वैयक्तिक टीका करणार नाही, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही. मी माझ्या कामाने मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी आहे. उद्धव ठाकरेच्या शिव्यांना उत्तर देण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं नाही. तुम्हाला नितेश राणे इथे नको असेल तर तुम्ही पर्याय म्हणून तिथे उभा करा. जनतेची जेवढी मी सेवा करतो 24 तास उपलब्ध असतो तसा एक लोकप्रतिनिधी म्हणून स्पर्धेमध्ये उतरवा. एका बाजूला बोलायचं राणे संपले, आम्ही दादागिरी संपवली, काय ते झुंडशाही संपवली, काय 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 बोलला. तर मग तुम्हाला बांध्यापासून ते खारे पाट्यांपर्यंत राणे साहेबांच आणि राणे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या साध्या कॉर्नर सभा होत नाहीत. आमचा उल्लेख केल्याशिवाय तुमचा सिंधुदुर्गचा दौरा होत नाही. आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सभेला गर्दी होत नाही, टाळ्या पडत नाही. म्हणजे सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे किती बिंबवले आहेत, ते किती सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे साहेब आणि आता भारतीय जनता पक्ष किती खोलपर्यंत रुजलेला आहे ह्याचं उत्तम उदाहरण कालचा हा दौरा आहे. म्हणून ह्या पुढे तुम्हाला कोणाला ह्या हे जे काही उभाटाचे कोण लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघाचं वातावरण मी खराब करीन, राडे करत बसीन, तसं काही होणार नाही. येणाऱ्या आता म्हणजे घोडा मैदान तसं लांब नाहीये, लोकसभा आणि विधानसभा जवळच आहे. या लोकसभेमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचा महायुतीचा जो पण खासदारचा उमेदवार असेल त्याला जिंकवण्यामध्ये किंवा जिंकून आणण्यामध्ये कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असेल. माझे मतदार जेवढ्या मला शिव्या काय घातल्या, जेवढ्या खालच्या पातळीची टीका केली त्याच्या सगळ्याचं प्रतिउत्तर हे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता हे लोकांना देईल एवढा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही इथे येऊन मोदीजी असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळ्या लोकांना टीका एका बाजूला करता. मग मला उद्धव ठाकरेंना आज पण विचारायचे, जास्त लांब गेले नाहीत, राजापूरलाच आहेत,
नंतर करायची रत्नागिरीला पोचले असते. आताही सांगतो तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा महाराष्ट्राच्या जनतेला की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी किती प्रयत्न करता आहात, पलटी मारण्यासाठी तुम्ही आतूर आहात. कोणाला कुठे मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये, दिल्लीच्या कुठल्या गेस्ट हाऊसमध्ये कसे फोन जातायत, कशा बैठका होतायत आणि कुठल्याही अतिशर्ती विना मला परत घ्या असा सांगणारा हाच उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरेचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडे आहे, त्याबद्दल काय करायचे आमचं पक्षश्रेष्ठी बघतील. मग तू कुठल्या तोंडाने जाहीर भाषणामध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करत आहात, मोदी साहेबांवर टीका करत आहात, ज्या इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमध्ये बसून तुम्ही तिथे जागा वाटप करतात, त्यांच्या पण पाठीवर खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही आताही करताय. मी परत परत सांगतो का हा खरंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे का, ह्याचा खरंच तपास झाला पाहिजे, ह्याचा डीएनए तपासलं पाहिजे. बाळासाहेबांचे कुठलाही गुण ह्यांनी काय घेतलेला नाही, बाळासाहेबांच्या रक्तात गद्दारी नव्हती पण ह्याच्या नसा नसामध्ये गद्दारी भिनलेली आहे. म्हणून मी परत सांगतो की मी माझं काम करत राहणार, मी माझ्या जनतेचा विकास करत राहणार, माझ्या कामातून मला जनतेची सेवा करायची आहे. आणि हे जे काही टीका टिप्पणी शिवाय साप देणारे हे जे काही प्राणीकार आलेले भटके कुत्रे जे आलेले त्यांना उत्तर माझी जनता माझे मतदार निश्चित पद्धतीने देतील एवढा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. काय आपले प्रश्न असेल उद्धव ठाकरेंनी काल टीका करताना असं म्हटलंय की अब की बात भाजप तडीपार. अहो ज्याच्याकडे स्वतःचा पक्ष नाही, मशाल चिन्ह ही लोकसभा आणि विधानसभेपर्यंत भेटेल केलं हा प्रश्नचिन्ह आहे. ज्या भाजपनी सतत दोन्ही 14 आणि 19 मध्ये 350 आणि 325 पेक्षा जास्त खासदार निवडून आले त्याला तडीपार करण्याची लायकी तरी ह्या उद्धव ठाकरेंची आहे का? स्वतःच्या कुटुंबाला घेऊन हा आता देशाच्या बाहेर तडपार होणार आहे. थोडा त्या दिशा सालेंच्या केसचा निकाल लागून दे मग कळेल महिलांवर अशा पद्धतीचे अत्याचार केल्यानंतर काय अवस्था होते आणि मग कसं तडीपार व्हायला लागतं ना, हे येणारा काळ दिसेल. त्यांनी ते दिल्लीचे तप काबीज करू असं काल बोलले. ठीक आहे, आता स्टेजवर बसून रविवारचा दिवस होता काल ना, स्टेजवर खूप लोकांनी मी ऐकलेलं 90s सॉन्ग घेतलेला थोडं बोलता बोलता ह्याच्याकडे गेलं असेल थोडं बोलता कसं. सर माजी मंत्री माजी आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुद्धा तुमच्यावर किंवा राणे साहेबांवर टीका केली आणि एकूणच या संपूर्ण टीकेचा सर दोन्ही बाजूने जर बघितलं तर याच्यापूर्वीपासून खाणाव झालेला आहे. तर नेमकं भास्कर जाधव यांनी पाठवी सोडून केलेल्या टीकेला आपल्याकडून काय नेमकं उत्तर असेल? उत्तर देऊ याला कसं काय उत्तर दे नाही सांगितलंय हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. भास्कर जाधव
असंही म्हणाले की प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे, या ठाकरे घराण्याच्या चार चार पिढ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राला, त्याचबरोबर जे आमदार मंत्री झाले त्या लोकांना एक आधार देण्याचं काम करतात आणि त्याच्या त्यांच्याशीच गद्दारी केली जाते. चार चार पिढ्या ठाकरेंच्या योगदान देत आहेत. एका पिढीबद्दल भास्कर यादव बोलताय. त्यांनी विचारलं ना याच्यात, पण याच्यात थेट बाळासाहेबांवर टीका केली. मला अजून डिटेल देतो. आपण का तोंड खराब करावं कळलं का तुम्हाला? ही लोक बाजारपेठेत तुझ्या कोंड्याच्या बाजारपेठेत भेटतात. आणि उद्धव ठाकरेला आजकाल अशीच माणसं चालतात रे बाबा. अजून होतं, अजून घालणार होतं, पण ते भेटत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान सिंधू किल्ल्यावर गेले नाही आणि शिवरायांच्या मंदिराचं दर्शन ही एक मोठा विषय त्यांनी मांडला होता. उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग काय सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले नाही, पंतप्रधान मोदीच्या दौऱ्यावर आले होते. अरे बाबा, जो सन्मान आदरणीय मोदी साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या आणि सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्गात आणि कोकणाचा केला ना, त्याच्यात एक पट पण ह्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेला नाही. म्हणून त्यांनी कोणाबद्दल बोलतोय ह्याची थोडी लायकी बघून स्वतःची बोलावं. आज पंतप्रधानांच्या त्या दौऱ्यामुळे तुम्ही त्या राजकोटच्या या परिसरामध्ये जावा, किती पर्यटक तिथे फिरतायत, किती तिथे गर्दी वाढलेली आहे, आजूबाजूच्या लोकांचे व्यवसाय किती वाढलेले आहेत, हे आशा या तीनपट लोकांना नाही करणार. पंतप्रधान आहेत ते, हा पुलिस पाटील म्हणण्याच्या लायकीचा नाही. गणपत गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर शिंदेगड आक्रमण झाला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप खपून घेतले जाणार नाही, गायकवाडांवर कडक कारवाई करा अशी मागणी शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांनी केली आहे. मला असं वाटतं त्या बाबतीतची भूमिका आमचे आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांचं कुटुंब मांडतील. आता नेमकं काय आरोप झाले, काय मंत्रिमंडळात झाले हे अजूनपर्यंत मला माहीत नाही, तर त्या बाबतीची माहिती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देतील. धमक्या आणि खंडणीचे फोन येत असल्यामुळे इंजिनियर्स आणि कंत्राटदारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे की राजकीय वैमनस्यातून सरकारी इंजिनियर्स आणि कंत्राटदारांना धमकी, खंडणी आणि गुंडगिरीपासून रक्षणासाठी कायदा बनवण्याची मागणी त्यांनी केली आहे. असं असेल तर ह्या बाबतीची दखल आमचे आदरणीय मुख्यमंत्री निश्चित पद्धतीने घेतील. आणि इंजिनियर असो, कंत्राटदार असो, कोणी असो, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्या या महायुती सरकारची आहे. हे का हे वसुली सरकार नाही आहे उद्धव ठाकरेचं, हे महायुतीचं सरकार आहे. म्हणून इथे प्रत्येकाचं संरक्षण करण्याचं काम आमचं सरकार करेल, त्याच्याबद्दल कोणीही चिंता करू नये. आजच्या साहेब सभेमध्ये एकूणच जर बघितलं असेल तर राणे कुटुंबीय हे टार्गेट केलं गेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर राणे कुटुंबियांवर सगळ्याच शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वक्त्यांकडून आरोप केले गेले. असं असताना मात्र यापूर्वी एकेकाळी राणेंचे विरोधक असलेले शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे गेले काही दिवस राणे साहेबांचं असेल किंवा आपलं राणे कुटुंबियांचं कौतुक करतात, तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केसरकर साहेबांच्या झालेल्या बोलण्यामधल्या या फरकाकडे तुम्ही कसं स्वागत आहे.
आणि काल जे स्टेजवर होते तेही भविष्यामध्ये त्यांचंही चॅनल बदलेल एवढा माझा विश्वास आहे. त्यांना काय शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला माहिती आहे की इथे राणे साहेब शिवाय दुसरा पर्याय नाही. आज केसरकरजींना कळलेलं आहे, उद्या उद्धव ठाकरेवर बसलेले हे जे काही बाकीचे लोक होते तेही एक दिवस राणे साहेबांचं गुणगान गातील एवढं विश्वासाने सांगतो. त्याच्यात काही गुणगान गाणारे माझी लोक होती तिकडे, आता ते परत काही वर्षामध्ये करतील. थोडं वाट पहा, जास्त लांब नाही आहे घोडा मैदान, जास्त लांब नाही हो, खूप फरक तुम्हाला दिसतील. कारण का स्टेजवर ते बसलेले अर्धे लोक आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी फार आतुर आहेत, त्यांच्या फक्त तारखा ठरायच्या आहेत. म्हणून टप्प्याटप्प्याने पहा कोणाकोणाचे प्रवेश होतात. मग कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपकडून उमेदवार, पण विरोधकांकडून अजून उमेदवारही डिक्लेअर केला जातो काय? कुठे कुठे? कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपकडून उमेदवार आहात, तर विरोधकांकडून अजून उमेदवारही घोषित केला जात नाही. याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की इकडल्या जनतेचा जो माझ्यावर असलेला प्रेम आणि विश्वास एक अतूट नातं आहे, आणि म्हणून माझ्यावर काल झालेली टीका ही जनतेलाच सहन झाली नाही. मला कालपासून किमान 50-100 फोन आले की नितेजी तुम्ही बिलकुल ह्याच्यात पडू नका, तुमचं काम अतिशय व्यवस्थित चाललंय, ह्यांना काय उत्तर द्यायचंय ना, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही देतो, आम्ही ग्रामपंचायतीमध्ये पण उत्तर दिलं, आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये देऊन टाकू. आणि हे जे काय अतूट नातं आहे याचमुळे हे लोकांना आता कोण माझ्यासमोर उभं राहणार? शेवटी मी काय कोणालाच कमी लेखत नाही, लक्षात घ्या, जो उभा राहील मी त्याचा सन्मान करेन आणि चांगला स्पर्धक म्हणून त्याच्यावर लढेन. पण शेवटी माझ्यावर असलेल्या जनतेच्या विश्वासामुळे समोरच्या लोकांना ताकद येत नसेल. साहेब, ठाण्याचे माजी महापौर नरेंद्र मस्के म्हणतायत की शिवसेना प्रमुख असताना लाखो लोक यायचे सभेला, आणि तुमच्याकडे आता 100 लोकांमध्ये पण सुद्धा सभा घेता हे वाईट वाटतं, आणि तुमचा त्यांनी उल्लेख केलाय, त्यावेळी नितेश राणे तुम्हाला बोलले होते की आम्ही लोक तुम्हाला देतो त्या ठिकाणी सभा घ्या म्हणून. आता कालच्या कणकवलीच्या सभेमध्ये तुम्ही बघा किती कणकवली विधानसभेचे लोक किती होते, राजापूरचे किती आलेले, मग आजूबाजू म्हणजे जिल्ह्याच्या उर्वरित ठिकाणापासून कसं मागवलेलं. म्हणजे ह्या ज्या विधानसभेमध्ये तुमची 100-200 लोक पण त्या विधानसभेची जमत नाही, तुम्ही कशाला त्या आमदाराला लोकप्रतिनिधीला आणि त्या मतदारांच्या नादी लागतात? म्हणून जे मस्के बोलले ते बरोबरच आहे. आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची लाखोची सभा झालेली आहे. कोकण हा शिवसेनेचा कणा आहे असा आदरणीय बाळासाहेब म्हणायचे. राणे साहेबांनी कोकणामध्ये शिवसेना वाढवली, मग तळ कोकण असेल उर्वरित कोकणामध्ये आमचे एकनाथ शिंदे साहेब होते, गोगावले होते, सगळ्या लोकांनी एकत्र मिळून शिवसेने वाढवली. आणि आता बघा कॉर्नर सभा घेत फिरतायत म्हणून बायकोला घेऊन फिरायला लागतंय, हे चुकून चप्पल बिप्पल आली तर तिला लागता काम नाही अशी अवस्था आहे. काल ऐकलं वैभव नाही त्यांच्या घरी राहिले, मला वाटतं विचारायला गेले असतील की तुझ्याकडे एवढी संपत्ती आली कशी आणि आलेली संपत्ती मातोश्रीवर का दिली नाही. वही बसल्या असतील काल हिशोब करण्यासाठी. अँटी करप्शनची एवढी मोठी रेड पडते म्हणजे तुझ्याकडे खूप पैसा आहे वैभव, तो मातोश्रीवर का पोहोचवला नाही हे हिशोब करण्यासाठी काल रात्री राहिले असतील असा माझा अंदाज आहे. साबण आणि टॉवेल घेऊन जातात आम्हाला अनुभव आहे असा अजून. आमच्याकडे पण राहायचे कणकवलीच्या घरी साबण आणि टॉवेल गाडीत टाकतात आहे. जसं आता तुम्ही वैभव या नावाचा उल्लेख केला, काल भास्कर यादव असं भाषण करताना वैभव म्हणायचे 4 वेळा उद्धव उद्धव. हो, ही उद्धव ठाकरेची तो न कळत इज्जत काढत होता. बाळासाहेब असताना कोणाची हिंमत झाली असती का असं आहे बाबा बाळासाहेबांना एकेरी नाव घेण्याची? म्हणजे उद्धव ठाकरेला हे माहित नाही तो भास्कर यादव त्याची इज्जत काढत होता आणि बोलतोय नसा नसामध्ये उद्धव भिनला, अरे बाबा तुझी इज्जत काढली त्यांनी. कार्यकर्त्याला एवढी हिंमत होता का म्हणे आपल्या पक्षप्रमुखाचं एकेरी नाव घेण्याचं? आमचं चुकून पण आमच्या नेतृत्वाचं नाव असं निघत नाही. आणि हेच तो उद्धव ठाकरेला कळलं नाही. अहो हाच आदित्य हाच भास्कर यादव, मी जबाबदारी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सांगायचं आदित्य ठाकरे हा समलिंगिक आहे, गे आहे, तो मुलाशी लग्न करणार आहे, आमदारांमध्ये पेज लावायचा तो आमच्या विधानसभेच्या कॉरिडोर मध्ये बसून की हा भाग मुली महिलेशी लग्न करणार नाही, हा पुरुषाशीच लग्न करणार.
पुरावे आहे 2-3 आमदाराचे माझ्या बरोबर. आज तो आता उद्धव ठाकरेचे गुणगान गातो, हाच रश्मी ठाकरेचे गुणगान गातो. अरे त्याच्या मुलाला गे बोलवायचा तो, त्या पुरुषांबरोबर ह्याची लपडी आहे. आणि काय भास्कर आणि हे लोकांचे, म्हणून बोललो ना कुत्रा, स्वतःचा भाजतो. स्वतःला अगर बोलत असेल की बिस्किट फेकून मी कोणालाही चावू शकतो, तर त्या माणसाबद्दल आपण कमीच बोललं पाहिजे. आणि त्या पायाचा 2-3 आमदार यांच्या समोर पैज लावले ना, त्यांना पण मी बसू शकतो पत्रकार परिषदेत. एसीबीच्या चौकशीत राजन सावी यांच्या घरी जेव्हा चौकशी झाली, त्यानंतर त्यांच्या संपत्तीची जी मोजमाप केलं, त्यात बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ठरवली गेली. आज उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची किंमत आदरणीय मोदी साहेबांना चांगलं माहिती आहे, पण तुला स्वतःच्या वडिलांच्या रुद्राक्षाची किंमत माहिती होती का? जी माझ्या माहितीप्रमाणे तू कचऱ्यामध्ये टाकून तयार दिली आहे, जे रुद्राक्ष बाळासाहेब घालायचे स्वतः, ते या उद्धव ठाकरेंनी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिलेले आहेत. दाखव त्यांनी की हे रुद्राक्ष आहेत आज पण आमच्याकडे. म्हणून मोदीजींना बाळासाहेबांची किंमत चांगल्या पद्धतीने माहिती होती, पण तुला स्वतःच्या बापाची कधी किंमत माहिती होती का? बाळासाहेब हा किती उंच माणूस होता, काय त्यांचा व्यक्तिमत्व होता हे उद्धव ठाकरेला कधीच कळणार नाही. म्हणून तो बोलतो ना, माझा बाप चोरला, बाळासाहेबांना लहान करणारा पैकी हा उद्धव ठाकरे आहे, त्याला नाही कळणार बाळासाहेबांची किंमत. साहेब उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये यापूर्वी ज्या कणकवलीच्या घटना यापूर्वी झालेल्या होत्या, त्यामध्ये ठाकरे यांच्या गाड्या अडवल्या गेल्या होत्या, किंवा राडा संस्कृती म्हणून कणकवलीची यापूर्वीची ओळख होती ती गेले काही वर्ष पुसली गेली. मात्र कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा अडवला गेला, काय सांगाल नेमकी जिल्ह्यात अशी अडवणूक केली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून? बघा, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असतो, तर आता आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव चलो अभियानाचे कार्यक्रम सुरू आहे. गावागावामध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन मोदी साहेबांच्या कामाची माहिती देण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण शेवटी अगर तुम्ही राणे साहेबांना, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेतृत्वाला अगर तुम्ही खालच्या पातळीची टीका करणार असाल, तर सगळ्याच कार्यकर्त्यांना कंट्रोल करणं हे आमच्या हातात नसतं. काही लोक त्या पद्धतीने रिॲक्ट होतात, पण मी तर माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलेलं, काही दखल घ्यायची नाही, गरज नाही. आपल्याला विकास हाच आपला प्रमुख मुद्दा आहे, आणि यावर आपल्याला जनतेची सेवा करायची. जनतेला या सगळी गोष्टी बिलकुल आवडत नाही. आम्हालाच नामी विरोधी पक्ष नेते येत आहे 9 फेब्रुवारीला. कुठे येत आहे? सिंधुदुर्ग. म्हणजे जास्त फ्लडलाईट लावायला लागतो. जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. जनता दरबार, जनता दरबार घ्यावं ते हरकत नाही, मग त्यांच्या खासदारांनी काय दिवे लावले तिकडे हे त्यांना कळेल, आणि ते दिसायला पाहिजे म्हणून आम्ही पण जास्त दिवे लावू. साहेब, आज कणकवलीतल्या कणकवली मतदारसंघाच्या आमदार अर्थात नितेश राणेंचा प्रश्न फक्त महाराष्ट्रात पसरत आहे, त्यामुळेच कुठंतरी शिवसेनेकडनं झळपळाट होते अशा पद्धतीची चर्चा सुद्धा मतदारसंघात आहे, त्यावर तुम्ही काय सांगा? नक्की जर रंगकाई लक्षात घ्या, माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या आहेत तेव्हा उबाटाला इथे शिरकाव पण करायला भेटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये माझे इथे पक्षप्रवेश सुरू आहे. आताही ह्या दौऱ्यामध्ये पण असंख्य सरपंच जे उबाटाचे आहेत ते लाईन धरून आहेत. काल ज्या सभेमध्ये जे काही उबाटा म्हणून तिथे समोर बसलेले ना, 60% लोक येणाऱ्या काही महिन्यांमध्ये प्रवेश करणार आहे, जे समोर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकत होते स्टेजवर आणि खालती. म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही गावागावापर्यंत विकास पोहोचवलेला आहे, आम्ही मतदारांच्या हृदय जिंकलेला आहे, विश्वास जिंकलेला आहे, जे तुमचा खासदार आणि तुमचे लोकप्रतिनिधी नाही जिंकू शकले. आणि म्हणूनच नितेश राणेला रोखू शकत नाही, भारतीय जनता पक्षाला रोखू शकत नाही, म्हणून शिव्या घाला. माझं म्हणणं आहे का, चला नितेश राणे आमदार म्हणून मी माझा हिशोब किंवा माझी प्रगती पुस्तक, खरं म्हणजे तुम्ही मला विचारायला, त्यांनी विनायक राऊतांची प्रगती पुस्तक काय दाखवली पाहिजे होती जनतेला, ते बघा. 10 वर्ष तुम्ही खासदार म्हणून विनायक राऊतांना निवडून दिला, हे घ्या त्याची प्रगती पुस्तक. पण त्या प्रगती पुस्तकामध्ये अगर सगळी पानं अगर कोरी असतील तर काय दाखवणार आहे लोक जनतेला? म्हणून शिव्या द्यायच्या, खालच्या पातळीची टीका करायची. प्रबोधन काय होतं त्या सभेमध्ये?
जनतेला कामं काय होती, तुमच्या खासदारांनी गेली 10 वर्ष काय केलं, किती निधी आणली, किती कारखाने उभे केले, किती रोजगार दिले, ह्याचा काहीतरी हिशोब जनतेसमोर मांडला पाहिजे होतो ना पक्षप्रमुख म्हणून. काही नाही, फक्त राणेंना शिवा घालणं, नावं ठेवणं, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या वजन आणि ह्या सगळ्या गोष्टीवर बोलणं, एवढंच काम. म्हणून सिंधुदुर्गाची सुज्ञ जनता काल खुल्या डोळ्यांनी पाहत होती आणि ह्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भेटतील. त्याने असं म्हटलंय की कोकणात पुन्हा एकदा उभाटा सेना येईल असं त्यांनी काल. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी विश्वास दाखवणं याच्यामध्ये चुकीचं नाही, पण जेव्हा जेव्हा निवडणुका होतील किंवा आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका, तर थोडा आढावा त्यांनी घेतला असता ना. वैभव नाईकची प्रॉपर्टी मोजण्यापेक्षा ग्रामपंचायती किती आल्यात हे थोडं त्यांनी आणि त्यांच्या बायकोनी बसून मोजलं असतं ना. उभाटाची काय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये कळली तरी असती, किती ग्रामपंचायती निवडून आल्या, किती ग्रामपंचायत उरले आहेत उभाटाकडे, किती सरपंच आहेत, या सगळ्या गोष्टी थोडं मोजमापन केल्या असतं ना, पक्षाची थोडी स्थिती कळली असती. कालच्या सभेच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाषण करताना उद्धव, काही जिल्हा प्रमुख आहेत संदेश भरकर, त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा भावी पंतप्रधान असा सुद्धा उल्लेख केला गेला, त्यावर आपलं काय? पाकिस्तानचे पंतप्रधान ना होणार ना ते. भारतामध्ये मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या मुळे त्यांना चान्स, कोणाला दुसऱ्याला चान्सच नाही. म्हणून आता इम्रान खानला अटक केलाय, आता पाकिस्तानचा भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे, फायनल झालंय ते. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.